आदित्यनगर सांस्कृतिक महिला मंडळ आणि प्रगती महिला मंडळाच्या वतीने शिवजयंतीचा सोहळा उत्साही वातावरणामध्ये साजरा करण्यात आला। विजापूर रोडवरील आदित्यनगर इथल्या सांस्कृतिक महिला मंडळ आणि प्रगती महिला मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शुक्रवारी दुपारी पाळण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी परिसरातील महिलांनी एकत्रित येऊन शिवाजी महाराजांचा पाळणा सादर केला। सुनंदा साळुंखे आणि मंजुश्री मोरे यांनी शिवछत्रपतींबद्दल माहिती सांगितली, तसंच मंडळाच्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली। आमच्या इथे कोरोनाच्या काळात सुद्धा सोशल डिस्टन्स पाळून मास्क वापरून सगळ्याजणी शिवजयंती इतक्या छान स्वरूपात साजरी करतोय की तुम्हाला बघितल्यानंतर हेवा वाटेल आमचं सगळ्यांचं। इथल्या सगळ्या प्रभागातल्या महिला एक त्या सर्वजणी आलेल्या आहेत आणि शिवजयंती कशी करायची आता सगळ्यांना प्रश्न पडला होता की असा कोरोनाच्या काळात बाहेर तर जाऊ शकत नाही, गर्दी करू शकत नाही, तर काय करायचं। मग माझ्या डोक्यात विचार आला की बाबा आपण तिथं जाऊ शकत नाही तर आपल्या कॉलनीमध्ये आपण एक 15 तरी महिला येऊन एकत्र शिवजयंती करूया। आणि ह्या सगळ्या माझ्या म्हणण्याला सगळ्यांनी होकार दिला आणि सगळ्या लगेच तयार झाल्या। त्यामुळं आजची जी शिवजयंती आहे माझ्या घरामध्ये बागेमध्ये इतक्या सुंदर प्रकारे साजरी झाली की मला इतका आनंद होतोय की म्हणजे तो काय म्हणजे सांगायला सुद्धा येईना एवढा छान आहे। या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात आम्ही शिवजयंती साजरी केली होती। आम्ही सगळेजण शिवजय पुतळ्याजवळ गेलो होतो चौकात आणि आम्ही खूप छान केलं। यावेळेस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तशा मोठ्या प्रमाणात काही आपल्याला साजरं करता आलं नाही, पण प्रत्येकाच्या घराघरात प्रत्येकाच्या मनामनात शिवराय आहेत, त्यामुळे जसा दिवाळीचा सण असतो त्या पद्धतीने प्रत्येकाने आपल्या घराच्या समोर दिवे लावून खूप छान पद्धतीने साजरा केलेला आहे। आम्ही या सगळ्या मंडळातल्या बायका आहोत त्या सगळ्या आम्ही एकत्र आलो आहे आणि त्यांनी आम्ही सगळ्यांनी पाळणा म्हणला आणि शिवजयंती साजरी केलेली आहे। यावेळी सुवर्णा यादव, मनीषा नलावडे, भाग्यश्री काळे, उज्ज्वला भोसले, विद्या ममाणे, सारिका ममाणे, कांचन कदम, वासंती घवाणे, आरती शेलार, उमा गुंड, अनिता शिंदे, संगीता साठे आदींसह महिलांची उपस्थिती होती।